नमस्कार शिक्षक बांधवांनो, पुनश्च एकदा माझ्या शिक्षक मित्र सनीदेवल जाधव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण खूप माहिती वजा व्हिडिओ तयार करत असतो, शिक्षक बांधवांना मदत होईल असे सर्व व्हिडिओ असतात. कृपया माझे चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चांगल्या माहितीसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करावे. ज्या शिक्षकांनी टपाली मतपत्रिकेसाठी त्या ठिकाणी कागदपत्र सादर केलेली आहेत, मतपत्रिका आलेली आहे, त्यांनी मतदान करून घ्यावे. मतदानाचा अधिकार सर्वांनी बजवावा आणि सर्वांना मतदान करण्यासाठी आपण प्रवृत्त करावं. आपण आज मतदान अधिकारी म्हणून, केंद्राध्यक्ष म्हणून आपण नियुक्त झालेलो आहोत. बहुतांश शिक्षक यामध्ये इन्वॉल्व आहेत, त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी हा छोटासा प्रयत्न व्हिडिओ आज अगदी थोडक्यात आपण घेणार आहोत. महत्त्वाच्या बाबी मी टिपून घेतलेल्या आहेत आणि त्या आयोजित केलेल्या प्रशिक्षणातून दिलेल्या पुस्तिकेमधून या ठिकाणी त्या कलेक्ट केलेल्या आहेत. तरी सुद्धा आपण आपल्या प्रशिक्षणामध्ये दिलेल्या निर्देशामध्ये आणि माझ्या सूचनेमध्ये, माझ्या वक्तव्यामध्ये जर फरक आढळला तर प्रशिक्षणातील बाब अंतिम समजावी. धन्यवाद. पहा, काय करावे हे पहिल्यांदा आपण पाहणार आहोत आणि महत्त्वाच्या गोष्टीच मी त्या ठिकाणी काढलेल्या आहेत. इतर गोष्टी सामान्य ज्या आहेत त्या घेतलेल्या नाही आहेत. विशेष ज्या गोष्टी आहेत त्याच मी घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे काळजीपूर्वक व्हिडिओ बघावा. व्हिडिओ अतिशय छोटा करण्याचा प्रयत्न आहे. बघा काय करावे. सुरुवातीला एकदम मतदान केंद्राध्यक्षासाठी असलेल्या निदेश पुस्तिकेच्या नवीनतम आवृत्तीमध्ये दिलेले सर्व मतदान साहित्य तुम्ही घेतलेले आहे का याची खात्री करावी. एक सूची आपल्याला मिळते, त्या सूचीमध्ये जे काही साहित्य नमूद केलेले ते साहित्य आपल्याला मिळणार आहे का 19 तारखेला, मिळालेले की खात्री करावी. त्यानंतर आपल्याला जे मिळालेले साहित्य आहे ते आपल्याला जे नेमून दिलेलं मतदान केंद्र आहे त्या केंद्राचेच आहे का, त्या केंद्राचीच मशीन आहे का, कंट्रोल युनिट आहे का, व्हीव्हीपॅट आहे का, बॅलेट युनिट आहे का पाहायचं. आणि त्याला लावलेले ज्या सगळ्या खून चिठ्ठी आहेत, म्हणजे त्याला ऍड्रेस टॅग म्हणतो आपण, त्या ऍड्रेस टॅगवर त्याच मतदान केंद्राचा उल्लेख आहे का हे सगळं पडताळून बघायचं आहे. त्याच्यानंतर जी बॅटरी देण्यात येणार आहे आपल्याला, कंट्रोल युनिटची बॅटरी त्या ठिकाणी पुरेशी आहे का चार्ज, ते फक्त पाहायचं आहे. अभिरूप मतदान घ्यायचं नाही आहे. त्यानंतर जे मतपत्रिका बॅलेट युनिटवर लावलेली आहे ती मतपत्रिका व्यवस्थित लावलेली आहे का, मतदार उमेदवाराच्या नावापुढे एका रांगेमध्ये बरोबर ते निळं बटन आलेलं आहे का जे प्रेस करायचं, ते पडताळून बघायचं आहे. त्याच्यानंतर जो नॉब आहे, व्हीव्हीपॅटचा नॉब आहे, तो आडव्या स्थितीत आहे का हे बघायचं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की तो प्रवासामध्ये आडवा असला पाहिजे आणि मतदानाच्या वेळेस उभा असला पाहिजे, आपल्याला माहिती आहे. तो पडताळून बघायचा आहे. त्याच्यानंतर मतदान केंद्रावरील वापरासाठीचे सर्व प्रकारचे संवैधानिक असंवैधानिक नमुने आणि लिफाफे आपल्याला प्राप्त झालेले आहेत का, तर हे सगळं पडताळून बघायचं आहे. कारण निघताना पडताळायचं आहे. एखाद्या वेळेस एखादं जर नजरचुकीने जर एखादं कागद राहिलं असेल तर मतदान केंद्रावर गेल्यानंतर पडताळून परत आपल्या जोनला वगैरे आपल्याला कळवून तो मिळवायचा आहे. त्याच्यानंतर काही शंका जर या बाबतीत सर्व प्रक्रियेमध्ये जर आपली असेल तर निवडणूक साहित्य घेऊन जाताना त्या ठिकाणी चर्चेतून ते शंकेचं समाधान करायचं आहे. कोणती विसंगती आपल्याला जर आढळून आली हे सगळं करत असताना, ऍड्रेस टॅग वेगळ्या मतदार केंद्राचा आहे वगैरे वगैरे, तर ते तिथंच लगेच लक्षात आणून द्यायचं आहे. या गोष्टी आपल्याला साहित्य घेताना, साहित्य घेऊन डिस्पॅच होताना करायच्या आहेत. आणि काय करायचं नाहीये याचे काही मुद्दे मी काढलेले आहेत थोडक्यामध्ये. आणि आपण जर हा व्हिडिओ बघितला तर खरोखर आपली काही गोष्ट महत्वाची मिस होणार नाही. मतदान साहित्य घेतल्यानंतर ते साहित्य नेमून दिलेल्याच वाहनामधून मतदान केंद्रापर्यंत आणणे गरजेचं आहे. ते इतरत्र कुठेही ठेवायचं नाही. ते इतरत्र कुठेही चहा प्यायला चाललोय, ते कंट्रोल युनिट किंवा बॅलेट युनिट घेऊन हॉटेलवर जायचं असा काही प्रकार करायचा नाहीये. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जे नेमून दिलेलं वाहन आहे त्या वाहनातूनच ते साहित्य त्या ठिकाणी मतदान केंद्रावर घेऊन जायचं आणि स्वतः देखील आपलं प्रायव्हेट वाहन मतदान केंद्रावर घेऊन जायचं नाहीये. नेमून दिलेल्या वाहनातूनच जायचं आहे. कारण यदा कदाचित जर काही अपघात किंवा अशा प्रकारचा दुर्दैवाचा प्रसंग ओढवला तर तुम्हाला जो मिळणारा लाभ आहे निवडणूक आयोगाकडून तो मिळणार नाही आणि त्याचबरोबर जबाबदारी आपल्यावर निश्चित होऊन कारवाई देखील होऊ शकते. जे मतदान यंत्र आपल्याला देण्यात आलेले आहेत किंवा इतर साहित्य दिलेले आहेत ते जिथं तुम्हाला नेमून दिले त्या ठिकाणीच न्यायचं आहे की मी माझं घर जवळ आहे मी तिथं घेऊन जाईन आणि सकाळी मी घेऊन येईन ते साहित्य लिपापे वगैरे असं काही करायचं नाहीये. व्हीव्हीपॅट चालू
व बंद करू नका. ते जर तसं करत राहिलं तर बॅटरी उतरून जाईल आणि आयत्या वेळी कामकाजाच्या वेळेस आपल्याला त्या ठिकाणी अडचणी निर्माण होऊ शकतात. मतदान युनिट नियंत्रण युनिट व्हीव्हीपॅटची जोडणी आपल्याला आदल्या दिवशी करायची नाही आहे. म्हणजे अभिरूप मतदान तुम्ही आपण पूर्वी घेत होतो व्हीव्हीपॅट नसताना, की आपण अभिरूप मतदान करून मशीन चेक करून वितरणाच्या वेळेसच घेत होतो, पण आता तसं करायचं नाहीये. मतदान युनिट नियंत्रण युनिट आणि व्हीव्हीपॅट यांची कोणतीही मोहर काढू नका. त्याला जे चिटकावलेले सील वगैरे असतात वगैरे जे काही अगोदरच तुम्हाला सील करून दिलेले असते ते सेक्शन आपण उघडायचे नाही आहेत. वितरणाच्या वेळी म्हणजे साहित्य देते वेळीस मतदान केंद्रातील अभिरूप मतदानापूर्वी व्हीव्हीपॅटची चाचणी करू नका म्हटलेलं आहे. आपल्याला अभिरूप मतदान हे सकाळीच घ्यायचं आहे आणि त्याबाबत आपल्याला सूचना आहेत. मोजक्या सूचना आहेत काय करावे आणि काय करू नये. माहिती वजा व्हिडिओ सर थोडासा शॉर्ट केलेला आहे, कारण महत्वाच्याच गोष्टी या ठिकाणी घेतल्या, सामान्य गोष्टी मी घेतलेल्या नाही आहेत. पहिल्या मतदान अधिकाऱ्याचे कामं काय आहेत, दुसऱ्या मतदान अधिकाऱ्याची कामं काय आहेत आणि तिसऱ्या मतदान अधिकाऱ्याचे कार्य काय आहेत, यासाठी आपण लोकसभेच्या वेळेस व्हिडिओ केलेलं होतं, तुम्ही पाहू शकतात. तसा विधानसभेच्या पूर्वी देखील मी या तीन अधिकाऱ्याचे 3-3, 4-4 मिनिटाचे व्हिडिओ करणारच आहे. तर कृपया ते व्हिडिओ लवकर मिळवण्यासाठी आपण माझे चॅनल सबस्क्राईब करावे आणि नोटिफिकेशन आयकॉन जो बेल असतो त्याला सुद्धा टच करावं, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ पोहोचेल. धन्यवाद.